तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथे दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी भाजपने महावितरणावरती वीज बिलांची होळी करून आंदोलन केले। यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते तसेच माजी नगराध्यक्ष संजय कोंडकर तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घागे उपस्थित होते। विस्टा न्यूज मराठीसाठी सागर जैन, ब्युरो रिपोर्ट, रोहा। संपूर्ण सर्वसामान्य जनता ही अस्थिर झाली असून अक्षरशः त्यांचे सगळ्यांचे नोकरी पाण्याचे विषय अतिशय गंभीर असताना सुद्धा वीज बिल मात्र वाढत जात आहे आणि वाढीव बिलं दिली जात आहे। या संदर्भात माननीय जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा दक्षिण रायगड आम्ही घाग साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्य परिषद सदस्य माजी नगराध्यक्ष संजयजी कोंडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे। खरं तर या आंदोलनाची गरजच लागली नाही पाहिजे होती। खरं तर मोर्चा काढण्याची वेळ येण्याची ही दुर्दैवी परिस्थिती आहे। एक तर जागतिक महामारी कोरोनामुळे लोक संकटात आहेत आणि त्यावर निसर्गाचं निसर्ग वादळ आलं आणि लोकांची आर्थिक प्रमाणात मोठं नुकसान झालं आणि हे सगळं नुकसान समोर दिसत असताना या महाविकास आघाडीच्या सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी वीज बिल माफ केलंच पाहिजे होतं। तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा सरकारमध्ये नव्हते आणि सरकार स्थापनेची जेव्हा एक परिस्थिती निर्माण होती आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणे पुराचं संकट आलं त्यावेळी आपण पंचनामा न करता सरसकट सूट दिली पाहिजे अशी मागणी केली। मागणी योग्य होती। मग कोकणावर जेव्हा हे मोठं संकट आलं कोकणचे नागरिक मोठ्या मनाचे आहे पण कोकणावर जेव्हा हे संकट आलं आणि हे संकट आलं असताना त्याच्यावर कोरोनाचं सुद्धा संकट होतं आणि नागरिक मोठ्या प्रमाणे हैराण झालेलं असताना सरकारला कोकणच्या लोकांची काळजी का नाही त्यांची काळजी का नाही करायची वाटली। आमची मागणी अशी होती आमची मागणी करण्याची वेळ आधीच नव्हती पाहिजे। हे वीज बिल पूर्णतः त्यांनी माफ करून सूट दिली पाहिजे होतं कारण निसर्ग चक्रीवादळ तुम्हाला सुद्धा माहीत आहे कोकणाचं वैभव हिरावून नेलं या चक्रीवादळाने आणि जवळजवळ 15 दिवस महिनाभर ग्रामीण भागामध्ये अजूनही काही ठिकाणी अजूनही महिन्यातून 8-8, 10-10 दिवस लाईट जात आहे आणि वाढीव भरमसाठ वीज चुकीचं बिल येत आहे। हे खूप दुर्दैवी आहे। माझी सरकारकडे मागणी आहे की आपण या कोकणातल्या नागरिकांचं वीज बिल पूर्णतः माफ केलं पाहिजे आणि सरकार झोपलेलं आहे म्हणून आम्हाला आज ही वीज बिलाची होळी करण्याची वेळ आलेली आहे। सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे की वीज बिल वाढवत असताना वेगवेगळे आकार लावलेले आहेत आणि आमची शंका अशी आहे पत्रकार मित्रांना तुम्हाला मी शंका अशी सांगतो की जर वीज वापर होतच नाही आणि युनिट जर जास्त येत असेल तर टेक्निकलचा तंत्रज्ञानाचा वापर करून सिग्नल देऊन हे वीज युनिट वाढवत असावी अशी मोठी शंका आणि माझा आरोप या महावितरण कारभार आहे आणि हे कारभार जे गलतान आहे ते वीज बिल युनिट वाढवून लोकांना बिल वाढवून लोकांचं बीपी आणि लोकांना आर्थिक संकटात असताना त्यांना त्रास देण्याचं काम करत आहे। त्यामुळे आमची विरोधी पक्ष आमचे चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की कोकणवासियांचं वीज बिल माफ करण्यासाठी आपण या अधिवेशनामध्ये आवाज उठवावा आणि येथील जो महावितरणाचा जो कारभार आहे त्या कारभाराच्या विरुद्ध आम्ही आज हा मोठा आंदोलन आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेशजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण दक्षिण रायगडमध्ये केले आणि रोहयकरांनी चांगले या आंदोलनाला प्रतिसाद दिलेला आहे आणि वीज बिल माफ करण्यासाठी आम्ही हे प्रतिकात्मक वीज बिल होळीचं आंदोलन केलेलं आहे। धन्यवाद। इथल्या वितरकांनी आज तुम्हाला न्याय दिला नाही तर पुढचं भविष्य कसं असेल? खरं तर या ते अधिकारी एवढे मुजोर आहेत या निसर्ग चक्रीवादळामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या समस्या होत्या। लोक बिल घेऊन जेव्हा आमच्या ऑफिसला येत आहेत लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी असतात त्यावेळी इथल्या आम्ही अधिकाऱ्यांना फोन करत असतो मॅसेज टाकत असतो गेले 8-10 दिवस फोन आणि मॅसेज करून सुद्धा हे अधिकारी आपल्याला पुन्हा त्याचा हे देत नाहीत उत्तर देत नाहीत रिप्लाय देत नाहीत एवढे अधिकारी मुजोर झाले आहेत। खरं तर यांना मोठ्या लोकांचे फार्म हाऊस वगैरे या ठिकाणी जाण्याला वेळ असतो परंतु सर्वसामान्य नागरिकांचे जेव्हा विजेचे प्रश्न असतात त्या प्रश्नांना त्या समस्या सोडवण्यात यांचा काही रस दिसत नाही। या अधिकाऱ्यांची तक्रार तर आम्ही वरिष्ठ लेवलला करूच परंतु या महावितरणाने जर लक्ष घातलं नाही
तर पुढे तुम्हाला माहित आहे की आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू आणि मग कुठल्याही प्रकारचं स्वरूपाचं आंदोलन मग अगदी ऑफिस फोडण्यापासून ते अधिकाऱ्याला काळं फासण्यापर्यंत जरी वेळ आली तरी आम्ही तो आंदोलन करू अशी ग्वाही देतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.